मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही जे कोण वर्क फ्रॉम होम करता कसं तुम्हाला जमतं. मला खूप लोक कमेंट्स मध्ये माझं गाव विचारतात आणि बिल बघतो तर $345 आलंय. हे अमेझॉन अलेक्साचं स्मार्ट होमचं सेक्शन आहे आणि मी म्हणजे कॅलिफोर्नियाच्या ट्रिपचं प्लॅनिंग करतोय. प्लॅनिंग करता करता काळोख झालेला आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज संडे आहे आणि मी चाललोय बॉस्टनला. नॉर्मली मी मंडेला निघतो आणि फ्रायडेला येतो, पण हा वीक मी संडेला जातोय. आता 4:30 वाजलेले संध्याकाळचे आणि मी संडेला जातोय कारण मी लवकर येणार आहे, वेनसडेलाच परत येणार आहे, कारण मला इकडे काहीतरी काम आहे थोडं. आणि सवयीप्रमाणे मी नॉर्मली मंडेच्या हिशोबाने सकाळी निघायच्या तयारीत असतो, पण मी विसरलेलो की संडेलाच माझं तिकीट आहे म्हणजे आज. आणि आता माझी फुल घाई झाली आणि माझं फ्लाईट बोर्ड होणार आहे 40 मिनिटांमध्ये. आणि आता उबर यायला 2 मिनिटं आहेत अजून आणि 15 मिनिटाचा रस्ता आहे, सो एकदम कट टू कट होणार आहे. तर आता बघूया फ्लाईट मिळते की नाही. आणि ह्या माझ्या बॅग आहेत. नॉर्मली मी फक्त एक कॅरी ऑन बॅग घेतो, कारण मग जर मी चेक लगेज मध्ये टाकलं तर थांबावं लागतं फ्लाईटच्या 45 मिनिट्स आधी जावं लागतं, आणि मग लँड झाल्यानंतर पण एक 20 मिनिटं थांबावं लागतं बॅग येईपर्यंत. म्हणून मी, आणि इथे कॅरी ऑनला काय वेट लिमिट नसतं, फक्त साईज रेस्ट्रिक्शन असतं, सो मी ह्याच्यात किती सामान टाकू शकतो. आणि एक बॅकपॅक नेतो माझ्याबरोबर आणि ही माझी काउबॉय हार्ड हॅट आहे, कारण मी जिकडे कामाला जातो तिकडे सेफ्टी रिक्वायरमेंटसाठी हार्ड हॅट लागते. आणि मी टेक्सासवरून आहे म्हणून मी काउबॉय हॅट घालतो. आता आपण टेक ऑफ केलेलं आहे आणि खाली पाऊस पडत होता. वरती अख्ख्या पावसाने भरलेल्या ढगांची लेअर आहे. हे बघा, आपण ढगांच्या वर आलोय आणि मस्त इव्हिनिंगचे कलर्स दिसत आहेत. इव्हिनिंग फ्लाईट आहे म्हणून आपलं डिनर आलंय आणि डिनर मध्ये कॉर्न सॅलड आणि चिकन एन्चिलाडास, जे एक मेक्सिकन डिश आहे. आणि डेझर्ट मध्ये आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम मिळालेलं आहे. आणि हा आहे बॉस्टनचा वरून व्ह्यू. तर मस्त वाटतं बघायला सगळे लाईट्स. आणि रात्रीचे 10 वाजलेले आता. आता रेंटल गाडी पिकअप करण्यासाठी आपल्याला ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनचे बोर्ड फॉलो करत जायचंय. रात्र आहे म्हणून बसमध्ये कोणीच नाहीये, मी एकटाच आहे. सो मी आता बॉस्टन एअरपोर्टला पोहोचलोय आणि 10:30 वाजलेत. आणि बॉस्टन आहे मॅसेच्युसेट स्टेटमध्ये, पण माझं जे हॉटेल आहे ते न्यू हॅम्पशायर स्टेटमध्ये. जास्त लांब नाही आहे, 1 तासभराची ड्राईव्ह आहे. सो मी 11:30 पोहोचेन रात्री. सो आता मी गाडी पिकअप केली आहे आणि गाडी मला BMW X5 मिळाली आहे. माझ्याकडे पण हीच आहे, पण हे नवीन मॉडेल आहे, पण हे हायब्रिड आहे, EV आणि पेट्रोल. सो चला आता निघूया फटाफट. आपण आपल्या हॉटेलच्या एरियामध्ये आणि 11:30 वाजलेले आहेत. हे समोर आपलं हॉटेल आहे. बाहेरून तरी मस्त दिसतंय, तर आत जाऊन बघूया कसं आहे. ही आपली रूम, हे बाथरूम, मिररवर नाईट लॅम्प आहे, बेडरूम, एक डेस्क आहे, सोफा, बेड आणि खूप मोठा टीव्ही आहे. बेसिक रूम आहे पण नॉर्मल हॉटेल्स पेक्षा चांगली आहे, जरा प्रीमियम आहे. आणि टीव्ही खूप मोठा आहे, 70 इंचेसचा आहे. आणि इकडे सेफ, फ्रीज आणि टी कॉफीसाठी, आणि हे क्लॉझेट. सो आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. मी झोपतो कारण उद्या सकाळी उठून ऑफिसला जायचंय. आणि मी ब्लॉग निघताना चालू का केलाय, कारण बॉस्टनमध्ये मला एका मित्राला भेटणार आहे. सो मे बी मी डाऊन टाऊनला फिरायला जाईन आणि जर गेलो तर तुम्हाला नक्की सगळं दाखवेन आसपास. ओके, सो आता मी झोपतो, पण भेटूया डायरेक्ट निघताना डाऊन टाऊनला. बॉस्टनमध्ये पण स्नो पडलाय आणि हे टूल आहे ज्यांनी
स्नो साफ करायचं, पण आता तो थोडा वितळला आहे म्हणून डायरेक्ट ब्रशनीच मी करू शकतो साफ. ओके, सो मी परत घरी आलोय आणि मला बॉस्टनचं काही दाखवता आलं नाही, कारण तिकडे परत स्नो स्टॉर्म आला आणि सगळे रस्ते वगैरे बंद झाले आणि मला डाऊनटाऊनला जायचं होतं तुम्हाला दाखवायला, पण रस्ते अख्खे स्नोनी भरलेले होते, काही बंद झाले होते आणि डाऊनटाऊन माझ्या हॉटेलपासून 1.5 तास लांब होता, म्हणून मग मी माझ्या मित्राला पण भेटणार होतो, ते मला जास्त वेळ भेटता आला नाही. तो आला होता फक्त भेटायला, मी डिनर केलं आणि मग तो गेला. सो सॉरी बॉस्टन तुम्हाला दाखवता आलं नाही, पण आता मी घरी आलोय, फ्रायडे आणि माझं काम वगैरे झालेलं आहे आणि आता मी चहा बनवणार आहे आणि चहा बरोबर खायला मी गार्लिक ब्रेड बनवणार आहे. आधी मी ठरवलं होतं टोमॅटो सूप, चहा आणि गार्लिक ब्रेड बनवीन, पण चहा बरोबर टोमॅटो सूप एकदम विचित्र लागेल म्हणून नुसता गार्लिक ब्रेड बनवतोय. सो चला आता सुरुवात करूया. चहा उकळतोय आणि हा वीक मी वेनेसडेलाच घरी आलो आणि वेनेसडे थर्सडे फ्रायडे वर्क फ्रॉम होम केलं, जे मला बिलकुल आवडत नाही, कारण घरी असल्यावर कामाचा फीलच येत नाही. मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही जे कोण वर्क फ्रॉम होम करता कसं तुम्हाला जमतं, कारण मी तर खायला प्यायला विसरतो आणि म्हणजे एकदम डल वाटतं, मी प्रोडक्टिव्ह नसतो कामामध्ये आणि अशी एनर्जी पण नसते. आधी मी उठल्यावर डायरेक्ट कामाला सुरुवात करायचो, आता मी आंघोळ वगैरे करतो, एकदम फ्रेश होतो, चहा वगैरे पितो, पण तरी काही केलं तरी घरून काम करायचं मला फीलच येत नाही. एक तर मला ऑफिस लागतं किंवा साईट जिकडे पण मी जात असेन त्याची आता मला सवय झाली आहे, म्हणून जेव्हा पण मला वर्क फ्रॉम होम असेल ना मला बिलकुल आवडत नाही. तर मला सांगा किती लोकांना वर्क फ्रॉम होम आवडतं आणि का आवडतं. चहामध्ये दूध टाकलंय आणि तोपर्यंत गार्लिक ब्रेडची तयारी करतो. त्यात मी घेतलंय बटर, बेझिल लिव्स, थोडेसे चिली फ्लेक्स. हा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला की माझा फेवरेट पिझ्झा मसाला आहे हा आणि गार्लिक पावडर. चहा झाला आहे, गॅस बंद केला, हे पण आपलं मिक्स करून झालं आहे. हे आता मी ब्रेडला लावीन आणि ब्रेड तव्यावर थोडा टोस्ट करीन. सो आता आपला गार्लिक ब्रेड आणि चहा रेडी झालेला आहे. आज मी एकटाच आहे, नॉर्मली माझे फ्रेंड्स असतात माझ्याबरोबर आणि आता मी बघणार आहे यूट्यूबवर काहीतरी प्रगत लोकेचा व्हिडिओ आला आहे, गोष्ट कोकणातलीचा पण आला आहे. आणि गोष्ट कोकणातलीवरनं मला आठवलं की मला खूप लोक कमेंट्समध्ये माझं गाव विचारतात, इंस्टाग्रामवर पण खूप लोक विचारतात. तर उत्तर हे आहे की मला गाव नाही आहे, माझं गाव मुंबईच आहे आणि माझी फॅमिली पहिल्यापासून मुंबईमध्येच राहते. सो लहानपणापासून मी हाच प्रॉब्लेम फेस करतो, सगळे मला विचारतात तेरा गाव कोणचा, तुझं गाव कुठलं, तर मी बोलतो मुंबई. तर त्यांना वाटतं अरे पण तुझं गाव कुठलं आहे, गाव कुठलं आहे, मला पण माझं गावाचं शहर झालं तर आता मी काय करू. सो त्याचं हे उत्तर. आणि एक स्पेसिफिक सांगायचं राहिलं तर मुंबईमधलं गोरेगाव हे आमचं गाव आहे, माझी फॅमिली माहीत नाही किती जनरेशन्स पासून तिकडेच आहे आणि मला इच्छा होती लहानपणापासून की आपलं एक गाव असावं, कारण मला ट्रॅक्टर चालवायची खूप इच्छा आहे जी आत्तापर्यंत पूर्ण नाही झाली आहे. सो तुमच्यापैकी कोणाचंही गाव असेल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर मला नक्की मेसेज करा आणि मी नेक्स्ट टाईम इंडियामध्ये आल्यावर येईन तुमच्याकडे ट्रॅक्टर चालवायला. सो चला आता मी खायला स्टार्ट करतो आणि भेटूया थोड्या वेळात. ओके, सो आता माझा चहा वगैरे पिऊन झाला आणि त्याच्यानंतर मी गेलो मेलबॉक्समध्ये असंच मेल चेक करायला आणि त्याच्यामध्ये माझं या महिन्याचं इलेक्ट्रिसिटी बिल आलं आणि बिल बघतो तर $345 झालं आणि नॉर्मली जे येतं ते $150 येतं. तर हे माझं बिल आणि या ग्राफनी आपल्याला कळू शकतं की या महिन्याचं बिलचा स्पाईक केवढा मोठा आहे. नॉर्मली माझं $150 मध्ये येतं बिल, 130 ते 150 मध्ये, जे ऑलमोस्ट दुप्पट आहे. हे जे महिने तुम्हाला दिसत आहेत इथे माझे मम्मी डॅडी आले होते म्हणून मी ट्रॅव्हल करताना मम्मी डॅडी घरी होते म्हणून जास्त इलेक्ट्रिसिटीचं यूज आहे. आणि त्याच्यानंतर मम्मी डॅडी गेले, कमी झालं. नोव्हेंबरमध्ये मी इंडियात होतो म्हणून एकदम कमी आणि जॅनमध्ये वाढलं. तर हे बिल बघितल्यानंतर मी इलेक्ट्रिसिटी कंपनीला फोन केला आणि त्यांना विचारलं की याचं रिझन काय, तर ते बोलले की January 2024 हा टेक्सासमधला आतापर्यंतचा थंड महिना होता. पण आपण बघू शकता की January 2023 मध्ये पण थंडी होती पण युजेज कमी आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा थंडी असते आणि मी घरात असतो, फॉर एक्झाम्पल बाहेर जर 0 degrees असेल, खूप थंडी असेल, तर मी घरामध्ये 26 degrees वगैरे करतो टेम्परेचर, म्हणजे कम्फर्टेबल. आणि जेव्हा मी मंडेला ऑफिससाठी निघतो आणि मी 5 दिवस घरी नसतो तेव्हा मी ते 20 वर करतो, म्हणजे हीटर जास्त यूज होत नाही. पण हे मी 2 आठवडे जानेवारीतले करायला विसरलो आणि मी हीटर 26 वरच ठेवून निघालो. तर 2 आठवडे म्हणजे 10 दिवस हीटर कॉन्स्टंटली नाही पण जास्त यूज होत होता. तर 6 degreeनी कमीत कमी माझं बिल दुप्पट झालंय. तर ह्याचा उपाय म्हणजे आता मी स्मार्ट थर्मोस्टॅट लावणार आहे आणि ती विकत घ्यायला आता आपण बेस्ट बायला चाललोय. पण स्मार्ट थर्मोस्टॅटनी काय होईल की जरी मी विसरलो तर मला रिमोटली टेम्परेचर कमी जास्त करता येईल
आणि त्याच्यामध्ये अवे मोड असतो, अवे म्हणजे घरी कोण नाहीये, तर ती थर्मोस्टॅट मिनिमम एनर्जी कन्झ्युम होईल अशा हिशोबाने टेम्परेचर चेंज करत असते बाहेरच्या टेम्परेचरच्या हिशोबाने. आणि या घरात जी मला थर्मोस्टॅट मिळाली ती बघू शकता तुम्ही, एकदम जुनाट आहे आणि डिजिटल नाही आहे, अॅनलॉग आहे. सो ही आता बदलूया आणि चांगली वाली लावूया. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल देताना डिग्री सेल्सिअस मध्ये बोललो, पण नॉर्मली इकडे अमेरिकेत सगळे फॅरनहाईट युज करतात म्हणून मी ते कन्वर्ट करून तुम्हाला सांगितलं. आणि माझ्या घरातले सगळे जे लाईट्स आहेत ते सगळे अलेक्साला कनेक्टेड आहेत आणि ते मी घरी नसताना पण बंद चालू करू शकतो. आणि थर्मोस्टॅट पण आली म्हणजे मी अख्खं घर कंट्रोल करू शकेन. टर्न ऑफ पॅसेज, टर्न ऑफ लॅम्प. तर चला आता बेस्ट बायला जाऊया आणि थर्मोस्टॅट घेऊन येऊया आणि मग घरी येऊन लावूया. टर्न ऑफ लिव्हिंग रूम. हे अमेझॉन अलेक्साचं स्मार्ट होमचं सेक्शन आहे आणि मला ही पाहिजे स्मार्ट थर्मोस्टॅट. हे $80. हे गुगलचं सेक्शन आहे पण माझ्याकडे घरी सगळे अलेक्साचे डिव्हायसेस आहेत म्हणून मी अलेक्साचंच घेतोय. पण हे वाला थर्मोस्टॅट मस्त आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आलो आणि नुसतं जे पाहिजे ते घेऊन गेलो असं कधीच होत नाही, अर्धा पाऊण तास जातोच दुसऱ्या गोष्टी बघण्यामध्ये. बघा या अवनला प्रीहीट करायची गरज नाही आहे आणि हा काउंटर टॉप अवन आहे, एअर फ्रायर अवन सगळं ऑल इन वन. मला एक एअर फ्रायर पण घ्यायचा आहे पण मी बघतोय कुठला चांगला आणि कुठला फिट होईल माझ्या किचनमध्ये. मला सध्या तरी हा आवडला आहे आणि सेकंड ऑप्शन माझा हा आहे, कारण हा अवन पण आहे आणि एअर फ्रायर पण आहे आणि याच्यामध्ये डीफ्रॉस्ट वगैरे सगळं होतं, टोस्ट पण होतं आणि हा फ्लिप होऊन वर होतो असा जागा सेव्ह करण्यासाठी. तर हे बघूया कसं इन्स्टॉल करायचं. आता थर्मोस्टॅट चेंज करायच्या आधी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचे मेन स्विच बंद करायचं खालच्या युनिटचा. हीट वेगळा आहे, एसी वेगळा आहे. सो एसी बंद केला, हीट बंद केली, आता आपण काम करू शकतो. आता चालू करणार होतं पण जुनं थर्मोस्टॅट काढण्यापासून. आणि मी याचा फोटो ऑलरेडी काढून ठेवलेला आहे वायरिंगचा, म्हणजे जर नवीनवाला चाललं नाही आणि मला परत हे लावावं लागलं तर मला माहिती असेल. जुनं थर्मोस्टॅट निघालेलं आहे, हे नवीन ह्याचं वायरिंग युनिट आहे आणि ह्याच्यावर ते नवीन थर्मोस्टॅट लागणार. सो तर ह्याच्या वायरी लावायच्या, सगळ्या बेंड झालेल्या वायरी पर सरळ करतो. सो आपल्या वायरी लावून झालेल्या आहेत, स्क्रूनी पटकन हे लावून टाकतो. हा थर्मोस्टॅटचा बॅक पॅनल आहे, ह्याला आपण ऑलरेडी वायरी लावल्यात आणि ही थर्मोस्टॅट आहे, याला लावूया. आणि जर सगळं बरोबर असेल तर मेन स्विच ऑन केल्यावर हे चालू झालेलं पाहिजे. बघूया चालू झालं आहे का. येस, त्या ॲपवर त्याचं हे करतोय मी. तर थर्मोस्टॅट लावून झालंय पण एक प्रॉब्लेम काय झालाय की ते फक्त हीटरला रेकॉग्नाईज करतंय आणि एसी ऑन होत नाही, फक्त हीट ऑन होत आहे. तर मी रिसर्च केल्यावर मला कळलं की या माझ्या हिटिंग आणि कुलिंगच्या वायरिंग सिस्टमला ही थर्मोस्टॅट सपोर्ट करत नाही म्हणून फक्त हिटिंग चालतंय. तर आता मला ही काढून परत जुनी लावावी लागेल आणि गुगलची जी मी दाखवली होती आता बेस्ट बायमध्ये ती घेतो, कारण ती पण अलेक्सा बरोबर चालते आणि ती बॅटरी ऑपरेटेड आहे. सो ह्याला पॉवर डायरेक्ट माझ्या हिटिंग आणि कुलिंग सिस्टम मधनं मिळते पण जी गुगलवाली आहे ती बॅटरी ऑपरेटेड आहे आणि ती माझ्या वायरिंग सिस्टम बरोबर चालते. सो आता काढूया आणि पटकन रिप्लेस करूया. परत पॅक करून ठेवतो, उद्या रिटर्न करून टाकेन. अमेरिकेत ही एक गोष्ट चांगली आहे की कुठली वस्तू घेऊन 15 दिवस किंवा 30 दिवसात रिटर्न करू शकतो. आता माझ्या केसमध्ये मला ही पॉलिसी खूप कामाला येईल कारण ही थर्मोस्टॅट चालली नाही आणि आता मला दुसरी घ्यावी लागणार आहे. कोणी काही प्रश्न वगैरे विचारत नाही, फक्त विचारतात खरा डिफेक्टिव्ह आहे का नाही, आणि जर डिफेक्टिव्ह नसेल तर ते रिपॅक रिफर्बिश करून परत विकतात. आणि आता मी ती गुगलवाली घेईन. सो आता उद्या जाऊन ही रिटर्न करावी लागेल. ओके, सो आता नेक्स्ट दिवस आहे आणि मी म्हणजे कॅलिफोर्नियाच्या ट्रिपचं प्लॅनिंग करतोय, कारण नेक्स्ट वीक मला निघायचं सॅटर्डेला सकाळी आणि 3 दिवसाची राईड आहे, टोटल 25 आवर्स लागणार आहेत पोचायला. तर मी ते 3 दिवसामध्ये डिवाईड करणार आहे आणि जो अख्खा रूट आहे तो माझ्या डॅडीनी बसून प्लॅन केलेला आहे, कारण माझ्या बाईकची फ्युलची रेंज किती आहे ते सगळं डॅडीनी कॅल्क्युलेट केलं आहे आणि कुठे कुठे मला थांबावं लागेल फ्युल स्टॉपसाठी ते सगळं रूटमध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी. आणि तो रूट मी आता बघतोय आणि थोड्या गोष्टी ज्या मला बघायच्या आहेत त्या मी ऍड करतोय आणि
हॉटेलची बुकिंग पण करतोय साइड बाय साइड. सो चला तुम्हाला पण दाखवतो. सो हा रूट आहे, हे डायलसचे आणि कॅलिफोर्निया आहे. आता मी तुम्हाला आयपॅडवर दाखवतो म्हणजे तुम्हाला नीट कळेल. ओके, सो आपला बेसिक रूट आहे आणि बघू शकता की केवढं लांब जायचं आपल्याला, अर्ध US क्रॉस करायचं आहे. तर आपली जर्नी स्टार्ट होणार आहे डॅलसवरून आणि पहिली मेजर सिटी आपल्याला लागणार आहे विचिटा फॉल्स टेक्सासमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत फ्युल भरायला, लव्सचं ट्रॅव्हल स्टॉप आहे तिकडे. मग ॲमेरिलो टेक्सास ही सिटी आपल्याला लागणार आहे, तिकडे आपला लंच आहे. आणि जस्ट ॲमेरिलो क्रॉस केल्यानंतर कॅडिलॅक रँच नावाचा एक मॉन्युमेंट आहे, कारण ॲमेरिलोपासून पुढचा आपला जो रूट आहे तो हिस्टॉरिक रूट 66 येतो आणि त्याला US मदर रोड असं म्हणतात. आणि ओरिजिनल रूट 66 चालू होतो शिकागो टू कॅलिफोर्नियापर्यंत. आपण त्या रूट 66 ॲमेरिलोवरनं जॉईन होणार आहोत आणि वाटेत आपल्याला भरपूर त्याच्या हिस्ट्री कळेल. ती आत्ता मी सांगत नाही, बाईक चालवतो चालवतो सांगेन. पण त्याच्यानंतर आपण ही आहे टेक्सास न्यू मेक्सिकोची बॉर्डर. बॉर्डर क्रॉस केल्यानंतर टुकुमकारी नावाचं एक शहर आहे, तिकडे आपण राहणार आहोत फेअरफील्ड इन बाय मॅरियटमध्ये. त्याचं बुकिंग करून झालं आहे माझं. आणि बघा रूट 66 मॉन्युमेंट, असे भरपूर गोष्टी आपल्याला दिसणार आहेत वाटेत. स्टे झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार आणि कंटिन्यू करणार न्यू मेक्सिको क्रॉस करायला. न्यू मेक्सिकोचं कॅपिटल अल्बुकर्की लागेल आपल्याला. आणि वाटेत आपल्याला कुठेतरी पंजाबी धाबा लागणार आहे ट्रकर लोकांचा, तर आपण तिकडे खाणार आहोत लंच. आणि मग आपण बॉर्डर क्रॉस करून जाणार आहोत ॲरिझोनामध्ये. ॲरिझोनामध्ये हॉलब्रुक शहरामध्ये आपलं एक फ्युल स्टॉप आहे. त्याच्यानंतर फ्लॅगस्टाफ ॲरिझोनामध्ये आपण राहणार आहोत एक रात्र. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जर्नी कंटिन्यू करून जाणार आहोत कॅलिफोर्नियाच्या दिशेने. आणि कॅलिफोर्नियाला जाताना मध्ये हे ओटमॅन शहर लागतं. हा ओरिजिनल रूट 66 आहे, तर मला हाच फॉलो करायचा आहे. आत्ता मी टाकला नाही आहे, मी या पॉईंटला आल्यावर डिसाईड करीन की मला लेफ्टला जायचं आहे का सरळ जायचं आहे. आणि हा रस्ता एकदम मस्त आहे, फुल घाट आहे तर, आणि इथे खूप सारे व्ह्यू पॉईंट्स पण आहेत, तर इथे आपण कुठेतरी थांबून चहा वगैरे पिऊ शकतो. त्याच्यानंतर आपण एंटर करणार आहोत कॅलिफोर्नियामध्ये आणि नंतर बारस्टोवरनं आपण मारणार आहोत लेफ्ट आणि त्याच्यानंतर आपण पोहोचणार ऑन्टारियो कॅलिफोर्नियामध्ये. सो हे माझं फायनल डेस्टिनेशन आहे. आणि हे सगळं प्लॅनिंग करता करता काळोख झालेलं आहे, तर आता मी काहीतरी जेवायची सोय करतो आणि बहुतेक माझ्या फ्रेंडच्या घरी जाईन जेवायला. आणि अजून काही गोष्टी मला ट्रिपसाठी घ्यायच्या आहेत, त्याच्यातली मेन वस्तू म्हणजे एक फ्युल कॅनिस्टर 5 लिटरचा, कारण नुसतं मी माझ्या बाईकच्या टँकमध्ये जेवढं फ्युल आहे त्याच्यावर रिलाय करणार नाही आहे, कारण ते खूप रिस्की असू शकतं. कारण इकडे US लांब पर्यंत पेट्रोल पंप नसतात जेव्हा आपण सगळी शहरं सोडून जातो तेव्हा, म्हणून इमर्जन्सीसाठी मी तो कॅन ठेवणार आहे. तसं माझ्याकडे रोड साईड असिस्टन्स आणि सगळं इन्शुरन्स वगैरे सगळं आहे, कुठे काय झालं किंवा बाईक बंद पडली तर मी लगेच फोन करून टोईंग मॅन मागू शकतो. आणि एवढा काही मी एकदम लांब ऑफ रोड जाणार नाही आहे, इंटरस्टेट हायवेवरच राहणार आहे, म्हणून सगळ्या सर्व्हिसेस तिकडे ऍक्सेसिबल असतात. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली जर्नी स्टार्ट होईल. तर मी खूप एक्सायटेड आहे मोटो ब्लॉग करण्यासाठी आणि राईड करण्यासाठी पण. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.